आज ना मला आमच्या रमेश वांजळेंची तीव्रतेने आठवण झाली. होय, तेच गोल्डन मॅन रमेशभाऊ वांजळे, मनसेचे आमदार. अबू आझमींनी 2009 साली विधानसभेत मराठीत शपथ घेणार नाही असं जेव्हा आयटीत सांगत मनसेच्या आमदारांना चप्पल दाखवली होती ना, तेव्हा त्या अबूच्या कानफाटात वाजवणाऱ्या रमेश वांजळेंचं मराठी माणसांनी कौतुकच केलं होतं. कांग्रेस ने बाकायदा 288 विधायकों को चिट्ठी लिखी है और यहां आप देख सकते हैं अबू आज़मी किस कदर परेशान उठे. बिना पोडियम के फिर उन्होंने शपथ ली. विधानसभा का पहला दिन और पहला ही दिन शर्मनाक दिन. सड़क पर तो गुंडागर्दी दिखाते ही थे महाराष्ट्र नवनिर्माण सेना के लोग, लेकिन अब उनके विधायक ये गुंडागर्दी विधानसभा तक लेके पहुंच गए. नीलेश खरे हमारे साथ हैं. नीलेश, जनता के भरोसे का नाजायज फायदा उठा रहे हैं विधायक. जी अनुराग, जिस प्रकार से आज नजारा देखने को मिला, इससे पहले महाराष्ट्र विधान भवन में इस प्रकार का नजारा देखने को नहीं मिला. लोगों द्वारा जिस व्यक्ति को चुनकर दिया गया है उसके जो भी मुद्दे थे उस मुद्दे के द्वारा ही विरोध किया जा सकता था, मगर यहाँ पर पैर हाथ चलते हुए नजर आए. शर्मनाक जरूर है महाराष्ट्र की राजनीति के लिए और विधान भवन के लिए. इससे पहले कभी इस प्रकार से नजारा जो है विधान भवन को. आज वांजळे सभागृहातच काय तरी जगात नाहीये. मनसेचे 13 आमदार त्यावेळेस या अबूजांवर धावून गेले होते. आज मनसेचा एकच आमदार सभागृहात बसलाय. पण हाच अबू आझमी 2009 ज्या गुरमीत वागायचा तेवढा आता उर्मटपणाने वागत नसला तरी त्याच्या नकराश्रूंमागे एक नकली कायोबाज असा एक धूर्तपणा डोकावताना दिसतो. रडवेला चेहरा करून मेरी कौम खतरे में है असं म्हणत आज तो औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्यांबद्दल प्रश्न विचारतो. विधानभवनात औरंगाचं स्टेटस ठेवलं तर काय बिघडलं असं बोलतोय. त्याच्या ढोंगी काव्याला ओळखून तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी जे उत्तर दिलंय ना तेही मार्मिक आहे. कुछ मुस्लिम लड़कों ने स्टेटस लगाया औरंगजेब रहमतुल्लाह अलैह, ठीक है, आपने उस पर केस किया. मैं पूछना चाहता हूं उसके बाद डॉक्टर प्रकाश अम्बेडकर गए उनकी कब्रिस्तान पर फूल चढ़ाया और कहा किसी में दम है तो मुझ पर केस करके दिखाओ. क्या इस देश में दो किस्म का कानून चलता है? अगर किसी ने स्टेटस लगाया तो उस पर केस कर दिया गया और एक आदमी चैलेंज कर रहा है आप उसको कुछ नहीं बोल रहे हो. ट्रेन में जो हादसा हुआ ना सर, इसी वजह से हुआ है. जो नफरत फैलाई जा रही है 24 घंटे एक ही काम है इस कि किसी तरह से मुसलमानों को हिंदू भाइयों में बदनाम करो. ये चीज लाओ, ये लाते हैं जिस चीजें अध्यक्ष महोदय पूरे देश में क्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हालत यह हो गई है कि आप किसी को बुरका पहन के
दाढ़ी रखकर ट्रेन में सफर करने का भी दिल नहीं हो रहा है कि कब कौन किसको मार देगा। अध्यक्ष महोदय, मेरी कौम चिल्ला रही है, कोई मदद करने को तैयार नहीं है, कोई गलती नहीं है, ये गद्दार बोलते हैं मुझे। जो गद्दार खुश है, नाथूराम गोडसे की फोटो लगाई जा सकती है, गांधी जी के कातिल का प्रचार किया जा सकता है। अध्यक्ष महोदय, ये सब जानबूझ करके किया जा रहा है, ये लोग देश का माहौल खराब कर रहे हैं। मुळामध्ये दोन गोष्टी आहेत, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे। औरंगजेबाच्या याच्यावर जाणं गुन्हा नाही आहे। ज्यावेळेस अशा प्रकारचं स्टेटस ठेवून हाच तुमचा बाप आहे, हाच सगळा हे आहे, अशा प्रकारे ज्यावेळेस त्याच्यावर लिहिलं जातं, तो गुन्हा होतो। त्यामुळे मला अबू आझमी साहेबांना देखील सांगायचं आहे, अबू आझमी साहेब, ठीक आहे, आपण सगळे या ठिकाणी लोकशाहीमध्ये निवडून येतो, प्रत्येकाला आपापलं कॉन्स्टिट्युएन्सी पाहिजे आहे, आपली मतं पाहिजे आहेत, पण हे पाहत असताना काही गोष्टी या राष्ट्रहिताच्या असतात आणि राष्ट्रहिताच्या गोष्टींमध्ये आपण काही गोष्टीत कॉम्प्रोमाइज करू नये। आणि आपण जर या देशाचा इतिहास बघितला असेल तर या देशाच्या इतिहासामध्ये देशाकरता बलिदान केलेले अनेक असे मुस्लिम नेते आपल्याला पाहायला मिळतील की ज्यांनी या मातृभूमीकरता बलिदान केलं आहे। त्यांनी हा विचार नाही केला की मी कुठल्या धर्माचा आहे, हा देश कुठल्या जातीचा आहे, इथे कोण बहुसंख्याक आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांना नेशन फर्स्ट ही भूमिका ठेवण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून माझी आपल्यालाही विनंती आहे की मतांच्या राजकारणाकरता किंवा मतांच्या लांगुल चालनाकरता आपण चुकीच्या भूमिकांचं समर्थन करू नका। मी या सरकारच्या वतीनं आपल्याला एवढंच सांगतो, राष्ट्रीय विचाराचा कुठलाही व्यक्ती, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, सिख असो, ईसाई असो, बौद्ध असो, जैन असो, कोणी असो, अशा कोणालाही डिस्क्रिमिनेट केलं जाणार नाही। जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर इथे कोणालाही डिस्क्रिमिनेट केलं जाणार नाही। मात्र कोणी जर जाणीवपूर्वक असं करत असेल तर त्या संदर्भात कारवाई ही केली जाईल। मित्र, फडणवीसांच्या सरळ साध्या सोप्या भाषेतल्या उत्तरानं हा अबू शांत झालेला दिसला नाही। मग आमच्या मावळातला पैलवानगडी जागा झाला, आमदार महेश दादा लांडगे। मी सुरुवातीला ज्या रमेशभाऊ वांदळेंची आठवण काढलेला, त्या वांदळेंच्या दिलेरीला साधेसा एक आवाज आज महेश दादा लांडगेंनी या अबूला दिला। अध्यक्ष महोदय, आता अबू आझमी साहेब, हो अबू आझमी साहेब, हो अबू आझमी साहेब, बोला बोला, जरा ऐक रे, महेश लांडगे साहेब बोला। अध्यक्ष महोदय, यांनी जातीचा धंदा मांडलाय। सन्माननीय सदस्य काही फोटो त्यांनी माझ्याकडे पाठवून द्यावे, काही चूक झालं असेल, कोणी केलं असेल तर कारवाई केली जाईल। चला अध्यक्ष महोदय, बघा आपल्या या राज्यामध्ये, अरे मग छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, औरंगजेबाला गळा गळा लावतो, औरंगजेबाला गळा गळा लावतो, याचा काय संबंध औरंगजेबाशी? अध्यक्ष महोदय, जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तर याचा औरंगजेबाशी काय संबंध? याचा औरंगजेबाशी काय संबंध? प्रश्न विचारा, जर प्रश्न विचारा। अध्यक्ष महोदय, आता बरीचशी चर्चा सभागृहामध्ये झालेली, अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये आलेला प्रत्येक सदस्य हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा सदस्य आहे। माझं जर कोण मानणार असेल त्याने हातवर करा, जो मानणार असेल त्याने हातवर करा, आणि जर तो मानतोय तर औरंगजेबाला मानायचा त्याला त्याचा संबंध काय? औरंगजेबाला मानायचा संबंध काय? अफजल खानाला मानायचा संबंध काय त्याचा? अरे जर तुम्ही या महाराष्ट्रात राहता, जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानता तर तुमचा संबंध काय औरंगजेबाला मानायचा? अरे ज्याने आमच्या राजाला छळलं, ज्याने आमच्या प्रजेला छळलं, ज्याने आमच्या धर्म वाटवायचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी तुम्ही मानणार आमच्या सभागृहात? अध्यक्ष महोदय, अशा डोक्यात असलेल्या विकृतींना आपल्याला थांबवावं लागेल। गृहमंत्री महोदय, अशा लोकांना आपल्याला कडक कारवाई करावी लागेल जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहेत, जे महाराष्ट्राच्या विरोधात आहेत, या इथल्या धर्माच्या विरोधात आहे, त्यांना कठोर कारवाई आपण करणार का, हा माझा प्रश्न आहे। मित्रांनो, जोवर छत्रपतींचे हे अस्सल मावळे सभागृहात हिंदू पदपातशाह शिवाजी महाराजांच्या अस्मितेसाठी आग्रही आहेत, तोवर असले 56 अब्बू आणि छब्बू आले तरी या देशात, या मावळात औरंगाचं उदात्तीकरण कुणी खपवून घेणार नाही। त्यांना उत्तर मिळणार, अगदी जशास तसं उत्तर मिळणार। जय महाराष्ट्र।